ताबत घेताना शिट्टीसारखा अवस्थ बाहेर जातो, तर शिट्टीने वाजत असेल पण भरपूर हवा आतमध्ये उडून घेतो आणि तेवढीच हवा वेगाने बाहेर जातो, म्हणून त्याचा आवाज येतो, याला आपण घेतो सुरक्षित पाहिजे नवीन याच्यामध्ये सोडूया। या ठिकाणी आपण नेहमीसारखा किट वापरलंय की जेणेकरून सापांना वेळाचा भास होतो आणि अशा पद्धतीने या सापला आपण ताजमध्ये घेतल्यानंतर निसर्गामध्ये सोडून देऊ, पण हा भारताचा मात्र 4 नंबरचा विषय वर्ग म्हणला साप।
शाबास हुशार पोरगा आहे. पोरगा पोरगी काय दिलीप वाघचौरे कासरवळी यांच्या वर्कशॉपमध्ये जो गोणस आपला सापडला होता या गोणसाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून दिले.